हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ सवी नाथ सवी नाथ सवी। मी मंगला वीरापुरी, माझं केंद्र आहे चांदवली। माझा एक अनुभव असा आहे, 2007 साली माझा मुलगा MBBS करत होता प्रवरानगरला। मी गावी असल्यामुळं त्याचे सतत वडिलांना आणि बहिणीला फोन यायचे, मला भीती वाटते, 15 दिवसांनी माझी परीक्षा आहे पण भीती वाटते, आणि कधी न रडणारा मुलगा सारखा रडायचा फोनवर। मग मी आले तर सकाळ सकाळी त्याचा फोन आला 8 वाजता, काय एवढ्या दिवस गावी राहिली होतीस, मला खूप भीती वाटते। म्हणून तुला भीती वाटते, कशामध्ये फसलास का, मुलगीमध्ये काय, कुणाचं काय घेतलास का तू, एवढ्यापर्यंत मी विचारतो। म्हटलं नाही, मला फक्त भीती वाटते। म्हटलं राहू दे, यावेळी तू देऊ नको, एक्झाम देऊ नको, पुढच्या वेळेस दे। म्हटलं नाही, माझा खूप मी अभ्यास केला आहे, मला परीक्षा द्यायची आहे, आम्ही येऊ का तिकडे, राहू का तुझ्याबरोबर 4 दिवस? नाही नाही, तुझी परीक्षा नको नको, तुम्ही कोणी यायचं नाही। पण मला भीती खूप वाटते, मला भीती, अरे रडतोस का? म्हटलं तुझ्या बाबूला पेट आहे का बापूंचं? तर आहे, उदी लावतो, उदी आहे माझ्याकडे, मग तू येऊन जा। म्हटलं 4 दिवसानंतर परीक्षा आहे, नाही माझा, मला अभ्यास पण अजून पण करायचा आहे, आणि माझा अभ्यास झाला आहे, मी आत्ताच देणार, 3र्या वर्षाला होता MBBS। आणि त्याच्यात माझं कसं झालेलं की 2004 साली माझी मुलगी गेलेली, डॉक्टर मुलगी ॲक्सिडेंटमध्ये, त्यावेळी माझ्या पायाखालची जमीन काय सगळं ते, बापू आत्ता जर काय झालं तर मला नाही सांगायचं, माझ्या मुलग्याला तुम्ही वाचवायचं काम करायचं। माझ्या मुलीचा फोन आला, आई तुम्ही दोघं जण आई वडील आहात, आई वडील जाऊन रामपेक्षा म्हणत राहा त्याच्या बाजूला, आणि त्याची उदी लावत राहा। तर मग आमचं ठरलं दिवसभरात, तिकीट मिळत नव्हतं, जूनचा दिवस, कशी तरी आम्हाला रात्री 10 ची शिर्डी गाडी मिळाली। शिर्डी गाडी मिळाली ते कसं, मिस्टरांना ड्रायव्हरच्या बाजूला आणि आम्हाला माझ्याबरोबर, आमचे हे टेन्शन बघून जाऊ पण आली, जाऊ मी एकदम शेवटच्या शीट, आणि सारखं त्याला सतत फोन सांगितलं आम्ही पोचतोय सकाळपर्यंत, तू राम रक्षा 11 वेळा म्हणते। रात्री 1:30 ला गाडी थांबली तिकडे कुठल्या तरी हॉटेलजवळ, तर त्याच्या अगोदर 2 मिनटं काय झालं, माझ्या बाजूला जी व्यक्ती बसली होती, लाल शर्ट उंच दिपाड, 35-40 वर्षाची, तर त्यांच्या मोबाईलवर फोन आला होता, टोन रिंगची काय होती, विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल, अशी त्यांची टोन रिंग होती। तर आणि तेवढ्यात मला देव जावईनं सांगितलं, माझी बीपी खूप खूप हाय झाली आहे, माझं डोकं खूप दुखतं, मी काहीच दिवसभर खाल्लेलं नाही आहे, टेन्शनवर। 15 मिनटं गाडी उभी होती, 15 मिनटं आम्ही शोधत होतो, दरवाजा वाजवून वाजवून काहीतरी द्या मला, वरून भात द्या, जेणेकरून तिच्या ताकद येईल अंगात आणि तिची बीपी नॉर्मल होईल। तर काहीच मिळालं नाही, मग आम्ही दोघंही म्हटलं आता काय करायचं रात्रीचं, असं म्हणत म्हणत बसमध्ये चढलं। ज्यांच्या माझे बाजूला बसलेली व्यक्ती होती ती म्हणते, घबरव मैं सब ला सकता हूँ। खाली गेले, त्यांनी 4 वडापाव आणि 2 थंडेच्या बाटल्या घेऊन आले, आपका देना मेरे को दे दे, कुछ नहीं मिला उनको, और मैं डॉक्टर ही हूँ, लोगों तो किधर कुछ नहीं मिला, कभी से ढूंढ रहे थे। तर ते म्हणतो मुझे क्या नहीं मिलेगा, मुझे सब कुछ मिल। म्हटलं अच्छा, तो आप हिंदी में बात करते हैं, और आपका विठ्ठल विठ्ठल कहना ही, मैं दूल्हे से डॉक्टर हुआ ना MBBS, इसलिए मेरा दोस्त सब मराठी है, इसलिए मैंने विठ्ठल विठ्ठल रिंग टोन रखा है, इसलिए मैंने भी आपसे बात किया, मतलब विठ्ठल विठ्ठल रिंग टोन आया इसलिए। तो और उन्होंने क्या किया, मेरे देहरा ने कोई ज़बरदस्ती खाने को बोला, गोली भी दिया, उनका BP भी नॉर्मल हो गया, आगे गए मेरे मिस्टर को पीछे भेजा और बोला फैमिली के साथ बैठ जाओ, मैं ड्राइवर के साथ बैठता हूँ, और मुझे बोले थे मैं नासिक तक है, डरो मत, आपका लड़के को भी कुछ नहीं होएगा, देरानी को भी कुछ नहीं, मैं हूँ ना डॉक्टर, ऐसा बोला था। तो बाद में मेरे मिस्टर आए पीछे में भी, तो वो तो नासिक में उतरने वाला था ना, आपको किसने, वो बोलता है मैं ड्राइवर के पास बैठता हूँ, आपका फैमिली के पास आप जाके बैठो। तो वो शिरडी में उतरने वाले, मैं बोली नहीं, उसने तो बोला था हम लोग को नासिक तक है करके, नहीं नहीं जाने, तो मुझे पीछे जाकर जगा दिया, फैमिली के साथ बैठो। तो और था ही वो ड्राइवर के साथ, लाल शर्ट वाला ड्राइवर का बाजू में बैठा था। तो शिरडी में 6:30 बजे सुबह उतरे हम लोग, तो वो मैं बोली उसने 2 ठंडा और 4 वड़ापाव दिया था, उसका पैसा दे दो, वो शिरडी में उतरा है ना। तो वो उतर गया करके मुझे स्टेप बता रहा है बस का, और ना उधर लाल शर्ट का था ना कोई वो डॉक्टर था, 100 रुपये लेने के लिए हम लोग नीचे उतरे, ऐसा हम लोग बैंक हो गया। फिर उसका आगे मैं क्या बोलूँ,
हम बंदे, और कौन रहेगा, और कौन रहेगा दुल्हे में एमबीबीएस किया हुआ डॉक्टर। मैं एमपी से हूँ लेकिन मेरा एमबीबीएस दुल्हे में हुआ है ना, इसलिए मैं मराठी ढूंढ रखा है। और कौन हो सकता है, बापू ने ही बचाया। हम लोग दो दिन राम रक्षा करके 10 जून का शादी में मुंबई आ गया। लड़का पास होके अभी इधर मुंबई में प्रैक्टिस कर रहे हैं। हरिओम अम्बद ने।